नाशिककर देशदूत डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण आलो आहोत नाशिकच्या सर्वात एव्हरग्रीन अशा कॉलेज रोड परिसरात. आज इथे नमक शमक या हॉटेलचं ग्रँड ओपनिंग होणार आहे. आपण जाणून घेऊयात की नाशिककर खवय्यांना या हॉटेलमध्ये नमक शमक या हॉटेलमध्ये काय नवीन रेसिपी चाखायला मिळणार आहे. तर चला जाणून घेऊया नमक शमक या हॉटेलची खाद्य संस्कृती. तरुणाईचे युथ डेस्टिनेशन अशी ओळख असलेल्या अत्यंत एव्हरग्रीन अशा कॉलेज रोडवरील नमक शमक येथे आपण आलेलो आहोत. नमक शमकच्या खाद्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, काय रेसिपीज आहेत, याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत येथील नमक शमक या हॉटेलच्या संचालिका रिया मॅडम. रिया मॅडम नमस्कार. एक सांगा की नमक शमक या नावामागील संकल्पना तुमच्या मनात काय होती चालू करायचं? नमक शमक आता नमक कुठल्याही कुझिनमध्ये वापरलं जातं, तर नमक शमक असं आम्हाला एक पेपी नाव ठेवायचं होतं, जेणेकरून जे स्वाद असतात, जे स्वादानुसार आम्ही बनवतो सगळे ते खाद्यपदार्थ तुम्ही बघू शकता. जसे आमच्याकडे स्टार्टर्स आहेत, हे आहे छोटू मोटू स्टफ्ड तंदुरी आलू, ओके, हे स्टार्टर्समध्ये आहे. मग आमच्याकडे कॉम्बो मील्स पण असतात, जेणेकरून एकाच माणसाला जर जेवायचं असेल पोट भरून तर ते आमचे कॉम्बो मील्स घेऊ शकतात. फॉर एक्झाम्पल नान, बटर चिकन, नान, दाल असं. अच्छा, हो. नेक्स्ट कुठला आहे? हे जसं आपल्या बचपन की यादववाला चिकन लॉलीपॉप, ओके, जे आपण असं थंडी आणि पावसाळ्यात खायचो मस्त गरमागरम चिकन लॉलीपॉप, तो आमच्याकडे अवेलेबल आहे. ओके, हो. अजून असं सांगा की कॉलेज रोड म्हणजे तरुणाईचं हॉट डेस्टिनेशन आहे. हो बरोबर. तरुणाईचे प्रत्येक जण एकदा तरी इथे येऊन जातं. तरुणाईला आकर्षित करेल असं वैशिष्ट्यपूर्ण खाद्य काय आहे? वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की जेणेकरून जे लोक इथे येतात ते सगळे कॉलेज स्टुडंट्स असतात किंवा मग हॉस्टेलमध्ये राहतात, तर त्यांचा उद्देश असा असतो ह्याच्या मागे यायला, टेक अवे आणि डिलिव्हरी ऑर्डर घ्यायला, की आपल्याला लवकर आणि एकदम टेस्टी खायला पाहिजे. पण काय असं आजकाल सगळीकडे ऑइली फूड झालेलं आहे, फास्ट फूड झालेलं आहे, पण आपला जो स्वाद आहे तो एकदम घरानुसार आहे. आणि या घरानुसार स्वाद आपण इकडे पण खायला देतो, आम्ही डिलिव्हरीज पण देतो आणि टेक अवे पार्सल पण घेऊन जातात. तर हे वैशिष्ट्य म्हणजे पानिनी सँडविचेस. पानिनी जो ब्रेड आहे तो आम्ही स्वतः बेक करतो. Okay. तो फ्रेंच देशातला आहे पण आम्ही इकडे स्वतः बेक करतो. आणि त्याच्यामध्ये पौष्टिक, हो, पौष्टिकता पूर्ण. आणि ह्याच्यामध्ये स्टफिंग पण असतात, वेज स्टफिंग आणि नॉन वेज स्टफिंग. येस. आजकाल तर डिजिटल आणि ऑनलाईन मीडिया युग आहे, बऱ्याच ग्राहकांना घरपोच सेवा हवी असती, त्या दृष्टीने तुम्ही कशी ग्राहकांना सेवा देणार आहात? हो डेफिनेटली. तर आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण आहे आणि जिथे ऑनलाईन प्लॅटफॉर्म नाही पोहोचत, जसे हाऊस पार्टीज असतात, फार्म हाऊस पार्टीज असतात, तिथे पण आमची स्वतःची डिलिव्हरी असते, होम डिलिव्हरी. आणि तसंच करून फार ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं झोमॅटो झालं, स्विगी झालं किंवा उबरी झालं, त्याच्यावर आम्ही लवकरच येणार आहे. तोपर्यंत पण आपले होम डिलिव्हरी चालूच असणार आहे. तर आमचा ब्रँड आहे नमक शमक. नमक शमक स्वादानुसार. आपल्यासोबत आता नमक शमकची दुसरी संचालक राजेश सर सोबत आहे. आपण त्यांना विचारूयात आणि जाणून घेऊयात की हॉटेलचं जे कन्स्ट्रक्शन केलं, जे इंटिरियर केलं, त्यात त्यांनी पर्यावरणपूरक बनवण्याचा प्रयत्न केला, जाणून घेऊयात नेमकं काय आहे. सर नमस्कार. डिजिटलमध्ये स्वागत आहे आपलं. मला ह्या वॉल्सबद्दल आणि एकंदरीत लॅम्प्स वगैरे लावलेत, ह्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वैशिष्ट्यपूर्ण दिसतंय. असं आहे की आम्ही मोरोक्को एक छोटासा देश आहे नॉर्थ आफ्रिकामध्ये, तिथं आम्ही 27-28 वर्ष राहिलो नाशिकच्या, नाशिकला परत आलो. तर त्या जागेवरून हा जो लॅम्प असतो हा मोरोक्कन लॅम्प आहे, तिथून इन्स्पायर्ड आहे. आणि या ज्या बल्ल्या लावल्या जातात ते मेक्सिकोहून इन्स्पायर्ड आहे. आणि तिथं दुसरं याचं लावण्याचा उद्देश असा आहे की पर्यावरणाची आपण काळजी घेतली पाहिजे. आता जाणून घेतलंय की नमक शमक इथे पर्यावरणपूरक आणि तरुणाईला आकर्षित करणार असं सुंदर खाद्य पदार्थ असणार आहे, आणि त्यासोबत ह्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश हे हॉटेल देणार आहेत. नमक शमक सदा आपल्यासोबत असणार आहे. तर यासाठी नील कुलकर्णी, देशदूत डिजिटल, नाशिक.